भेंडवळची घटमांडणी होणार आज, उद्याला केले जाणार भाकीत. भेंडवळच्या घटमांडणी संदर्भात निरीक्षण करून भविष्यवाणी जाहीर करणारे स्वर्गीय चंद्रकांत महाराज वाघ यांचे वंशज हरिभक्त परायण शरंगधर महाराज वाघ हे उद्या भविष्यवाणी करणार आहेत. या संदर्भात घटमांडणीची स्वर्गीय चंद्रकांत महाराज वाघ यांचे वंशज हरिभक्त परायण शरंगधर महाराज यांच्या घरी पूर्वतयारी केली जात आहे. मूंग, गहू, ज्वारी, उडीद, कापूस यासह अन्य कडधान्ये नीटनेटकी केली जात असून आज सायंकाळी घटमांडणी केली जाणार आहे, उद्याला भविष्यवाणी केली जाईल, अशी माहिती हरिभक्त परायण शरंगधर महाराज वाघ यांनी दिली. आज आता सध्या सर्व हे धान्य निवडल्या जात आहे. सध्या हे धान्य निवडल्या झाल्यानंतर जी घटमांडणीची शेतातली जागा आहे त्या जागेवर जाऊन जागा साफ करून आणि हे जी धान्य आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी मांडल्या जातील. मांडणी केल्या जाईल 18 धान्याची आणि त्यानंतर एक खड्डा खोदून त्याच्यात जे पावसाळ्याचा आपण 4 महिन्याचा अंदाज वर्तवण्याकरता 4 ढेकळे ठेवत असतो तेसुद्धा आज ठेवल्या जातात. त्याच्यावर करवा ठेवला जाते, त्याच्यात राजा पण ठेवला जाते, सुपारीचा पानविळा. त्यानंतर उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच या मांडणीचं काय काय याच्यात फेरबदल होतात त्याच्यानुसार त्या घटमांडणीचं भाकीत केलं जाते. हो, ज्याप्रमाणे राजाची परिस्थिती त्या ठिकाणी असली त्याप्रमाणे भविष्यवाणी होईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.